झोपण्याला काही अर्थ नाही यार. अंथरुणात पुरुष हवाच. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. आयुष्यात जर सुरुवातीलाच एखादी चूक झाली असेल तर ती चूक आयुष्यभर सोबत घेऊन चालायची का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सध्याचा काळ हा बदलत चाललेला आहे आणि त्यामुळेच विचार करण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे. आता लोक आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर झालेली चूक सुधारून नव्यानं पुढे जाण्याची धमक दाखवतात. अशीच एक धमक आणि जिद्द गजेंद्र अहिरे यांच्या कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमातून जया देशपांडे या पात्रानं दाखवली आहे आणि ही भूमिका सई ताम्हणकरनं साकारली आहे. सई ताम्हणकरसह या सिनेमामध्ये नीना कुलकर्णी, राजेश शृंगारपुरे, निखिल रत्नपारखी, बालकलाकार पियुष, अथर्व बेडेकर यांनी देखील महत्वाच्या भूमिका या सिनेमात साकारलेल्या आहेत. नवीन जनरेशनच्या मुली नवीन चॅलेंजेस स्वीकारत आहेत आणि त्यांच्या रिलेशनशिपकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो हे या सिनेमातून आपल्याला दाखवलं आहे. नव्या जनरेशनच्या मुली महत्वाकांक्षी आहेत, त्या बंडखोरी आहेत, पण त्या स्वैर नाहीत. हा बिटवीन द लाईन्सचा जो काही प्रकार आहे तोसुद्धा इकडे उत्तमरित्या टिपण्यात आलेला आहे. जया देशपांडे ही सुंदर आणि बुद्धिमान मुलगी. तिचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे उत्तम शरीर आहे, उत्तम मन आहे, त्यासाठी मी मेहनत घेते, मग मी त्याचे लाड नको का करायला, आयुष्य मी भरभरून जगायला नको का. आयुष्य भरभरून जगणं म्हणजे केवळ पुरुष, पैसा आणि पॉवर नाही. आयुष्य समृद्ध कसं करता येईल याचा विचार करणारी ती स्त्री आहे. त्यासाठी तिने काही निर्णय घेतले ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून जाऊ शकतं. नवीन काळाचे चॅलेंजेस आणि त्यामुळे होणारे परिणाम स्वीकारण्याची हिंमत तिनं दाखवली आहे. तसंच तिला अजिबात असं वाटत नाही की तिला कोणीतरी प्राधान्य द्यावं किंवा तिचा विचार करावा किंवा सहानुभूतीसुद्धा द्यावी. तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जास्त महत्त्वाचं वाटतं. कुणाचीही साथ न घेता जयाला तिच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करायचंय आणि त्याला स्वाभिमानीसुद्धा बनवायचंय. आणि हे सर्व कथानक कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमामध्ये घडतं. आता ही सिनेमा कशी रंजक पद्धतीनं वळण घेते हे सगळे पैलू अगदी उत्तमरित्या इकडे रेखाटण्यात आलेले आहेत. संकलन, त्यासोबतच तांत्रिक बाबी, लोकेशन्स, दिग्दर्शन कौशल्य आणि मुळातच कथा सांगण्याची जी काही एक सोपी पद्धत आहे ती या सिनेमामध्ये अवलंबली गेलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची सर्वच तांत्रिक बाजू ही चकाचक दिसते. सई ताम्हणकरच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा रोल म्हणावा लागेल. सई ताम्हणकरला आपण अनेक भूमिकांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, पण तिची ही स्त्रीप्रधान भूमिका तिच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो. यासोबतच प्रत्येक कलाकारांनी आपल्या भूमिकांच्या माध्यमातून छाप सोडलेली दिसून येते. आई, मुलगी, बायको, प्रियसी या सगळ्या नात्यांमध्ये जया अतिशय स्वाभिमानी आहे आणि ती तिचा बुद्धीचा वापरसुद्धा करताना दिसून येते. ती टुडेज वुमन आहे. केवळ स्वतःच्या आयुष्याचा विचार करत बसण्यापेक्षा माझ्या पोटातून जो जन्माला आला आहे त्याचं आयुष्य काय आहे हे सर्व प्रश्न दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी उत्तम प्रकारे मांडले आहेत. सिनेमाची गाणी, पार्श्वसंगीतसुद्धा छान झालेलं आहे. फक्त या सिनेमात गाण्यांची जी काही संख्या आहे ती पाहता आपल्याला खरंच एक प्रश्न पडू शकतो की खरंच एवढ्या गाण्यांची खूप गरज होती का. आता हा सिनेमा जर का आपण पाहिला नसेल तर आपण नक्की पहा असं मी आवर्जून सांगेन. एक वेगळी कथा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळेल. आणि हा सिनेमा जर का आपण पाहिला असेल तर आपले व्ह्यूजसुद्धा नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेविश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. देशपांडे करू नकोस. माझ्या डॅडचं नाव कुलकर्णी आहे. माझं पण नाव कुलकर्णी आहे. मॅरेज झाल्यावर जे बाळ होईल त्याचं पण नाव कुलकर्णी आहे. आम्ही चार कुलकर्णी, तू एकटाच देशपांडे.